शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राकेशने जॉबसाठी प्रयत्न केले होते, पण जॉब मिळाला नाही। परत घरची जबाबदारी, स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा असं त्याला वाटत होतं, पण काय करावं? घरच्यांजवळ पण असेल आणि काम पण करेल। मग राकेशने एक टॅक्सी विकत घेतली होती। जवळजवळ चांगलाचा धंदा सुरू झाला होता। राकेशला आज खूप कमी प्रवासी भेटत होते। उन्हाच्या कडाक्यामुळे सहसा लोक प्रवास टाळत होते। आज पाहिजे तसा राकेशचा धंदा पण झाला नव्हता। राकेशच्या शर्टच्या खिशाकडे लक्ष जाता त्याने पैसे परत मोजले। आज फक्त 300-400 रुपये जमा झाले होते। घरी परत जाण्याचा विचार त्याच्या मनात येत होता। संध्याकाळचे 6:45 झाली होती। त्याचं मन पुन्हा बोलू लागलं, घरी जाऊन पण काय करणार, थांबू अजून 1-1.5 तास, मग जाऊया घरी। तितक्या राकेशच्या मित्राने मनोजने त्याला आवाज दिला, ए राक्या, माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आज, घरी ये, मला काही बाकी माहिती नाही, तू ये, मी जातो आता, खूप वेळ झालाय, बरीच कामं आहेत मला। तसा राकेश म्हणाला, हो हो जा, येतो मी, माझ्याकडून तिला खूप साऱ्या शुभेच्छा दे, येतो येतो, जा तू। आता मनोज पण घरी निघाला होता। राकेशला 7 केव्हा वाजले ते पण कळालं नाही। अजून 1/2 तास थांबू, मग घरी जाऊ, तो स्वतःशीच म्हणाला। मण्याच्या मुलीच्या वाढदिवसाला गेलो नाही तर मण्या खूप भांडेल, गेलो तर माझी बायको कटकट करत बसावी। त्याने स्वतःच्या कपाळावर हात मारला। राकेशला आज खूपच कंटाळा येत होता। खिशातून त्याने 20 रुपये काढले, शेजारी असणाऱ्या टपरीवरून सिगारेट घेतली आणि सिगारेटचे झुरके ओढायला लागला। त्याचं डोकं अगदी शांत झालं होतं, थोडं फ्रेश वाटायला लागलं होतं। चला आता निघावं लागेल असं म्हणून राकेश गाडीजवळ पोहोचला होता। काका, ओ काका, असं कोणीतरी राकेशला आवाज देत होते। मागे वळून बघताच मागून कोणीतरी धावत पळत येत होतं। बघितलं तर 17-18 वर्षाचा मुलगा। काय रे, काय झालं, कुठे जायचे आहे तुला, असं राकेश म्हणाला। खेड नोरी, धापाटाका तो मुलगा बोलला। अरे पण ते तर खूप लांब आहे, मी त्या रस्त्याने जात नाही। काका चला ना, त्या मुलाने त्याला विनवणी केली। एकट्याला कुठे घेऊन जाऊ, आणि मला परवडणार पण नाही, रात्र होईल आता। अहो काका, बहीण पण आहे माझी, निरागस होऊन तो मुलगा बोलला। कुठे आहे तुझी बहीण? ती बघा येते, हातात बॅग पिशवी वगैरे घेऊन येताना राकेशला ती दिसली। अरे खिडनोरी बस येते ना रोज संध्याकाळी 7 वाजता, त्याच्यात का नाही गेलास? अहो काका, खिडनोरी बस आलीच नाही, मी बस डेपोत कॉल केला होता, बस खराब झाली, आज नाही येणार, काहीतरी करा ना काका। बरं थांब, एखाद्या गाडीची वाट बघू, नाहीच भेटली तर मी सोडून देईल दोघांना, मग तर झालं। हो चालेल। गाडीची वाट बघता बघता 8 वाजत आले होते। राकेश त्यांच्याकडे पाहत म्हणाला, रोज मी इथेच असतो, तुम्हाला कधी बघितले नाही? अहो काका, हॉस्टेलला असतो ना दोघं, इजा करायला परवडत नाही, म्हणून हॉस्टेल बरं, आणि आज सुट्ट्या लागल्या ना उन्हाळ्याच्या, म्हणून घरी जातोय, चेहऱ्यावर हास्य ठेवून तो बोलू लागला। खूप वेळ झाला होता, खिडनोरी जाणारी एक पण गाडी येत नव्हती। तसा राकेश म्हणाला, बरं गाडीत बसा, निघूया आता, मला पण वेळ होईल मग तिकडून परत यायला। तसं दोघांनी बॅग वगैरे गाडीत ठेवल्या आणि ते गाडीत बसले। चला काका, आणि धन्यवाद काका। काय रे धन्यवाद, माझे काम आहे ते, त्याच्यावरून तर माझी रोटी चालते ना। तरी पण काका धन्यवाद, स्मित हास्य ठेवून तो मुलगा बोलू लागला। खिडनोरी इथून साधारण 35-40 किलोमीटर असेल। मेन हायवे गेला की तिथून 25 किलोमीटर, डोंगर दऱ्यात असणारं एक ग्रामीण भागातील गाव, सुनसान परिसर, एक गाव इथे तर एक गाव बऱ्याच अंतरावर। सहसा रात्री तर गाड्यासुद्धा जास्त दिसणार नाही, फक्त डांबरी रस्ते, गर्द झाडी, सर्व परिसर राकेश फिरला होता। घनदाट जंगलामुळे रात्री फक्त जंगली प्राण्यांची भीती, पण आज राकेश पहिल्यांदाच गाडी रात्रीच्या खिडनोरी मार्गाने चालवत होता। काका, गाणे लागतात का गाडीत? हो मग लागतात की, रेडिओ FM आहे, लावा ना, कंटाळा येतोय,
तो मुलगा त्यांना म्हणाला, थांब लावतो. असं म्हणून त्याने FM चालू केला. त्याची बहीण खूप दमली असेल तशीच ती गाडी झोपून पडली होती. काका अजून किती वेळ लागेल खिडनोरी यायला? 1.5 तास बस, मग आलं तुमचं गाव खिडनोरी. घरची वाट बघत असणार ना दोघांची? हो काका, खूपच कॉल येत होता, वाट पण बघत असणार आमची. मस्त रेडिओ FM गाणी चालू होती. राकेश मनात गाणी गुणगुणत गाडी चालवत होता. खिडनोरी गाव यायला अजून 10 किलोमीटर बाकी होते. रेडिओ FM रेंज सारखी इजा करायला लागली होती. सहसा गावाकडे असतंच असं, एखाद्या ठिकाणी रेंज येते तर एखाद्या ठिकाणी रेंजच येत नाही. 9:30 वाजले होते. तितक्यात राकेशच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. बघितलं तर बायकोचा फोन. खिडनोरी जातोय, तिलाही सांगायचं राहून गेलं होतं. मनातल्या मनात राकेश भावना व्यक्त करत म्हणाला, खूप बोलेल आता, काही खरं नाही माझं. कॉल उचलत तो म्हणाला, हॅलो, अहो कुठे आहात तुम्ही? किती वेळ आहे अजून? आणि काय चाललंय तुमचं? मला काहीच कळत नाही आहे. जेवणाची वेळ झाली तरी तुम्ही आले नाही, राकेशची बायको त्याला म्हणाली. राकेशने तिचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर तो म्हणाला, अरे ऐकून तर घे माझं, येतोय मी, थोडा वेळ लागेल, गाडी चालवतोय. आणि हो तुम्ही जेवण करून घ्या, मी येईल 2-3 तासात. म्हणजे तुम्ही ड्रिंक वगैरे केली की काय? प्रांजल म्हणाली, अगं दारू वगैरे नाही, खिडनोरी जातोय, थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला. खिडनोरी इतक्या रात्री? प्रांजल म्हणाली. तसाच कॉल कट झाला. रेडिओ FM आवाज खरखर करायला लागला होता. म्हणजे नेटवर्क गेलं होतं. कोणाचा कॉल होता काका? बायकोचा. राकेश स्मित हास्य ठेवून बोलला, आता खिडनोरी गाव यायला अगदीच 1-2 किलोमीटर बाकी होता. 10:30 वाजले होते. अंतर खूप वाढतंय असं राकेशला वारंवार वाटत होतं. तसं काहीशा वेळात खिडनोरी गाव येणार होतं. गाडी थांबवा काका. तशी राकेशने गाडी थांबवली आणि ते दोघे उतरले. धन्यवाद काका, घ्या पैसे. घर कुठे आहे तुमचं? अजून खिडनोरी गाव यायचं बाकी आहे ना? पैसे घेत राकेश म्हणाला. ते बघा, ती लाईट दिसते ना, तिथे आमचं घर आहे. सुनसान परिसरात भुरकट लाईट दिसत होती. त्यांना कोणीतरी व्यक्ती घ्यायला येऊन थांबलेली होती. तसं ती व्यक्ती राकेशजवळ येऊन म्हणाली, अहो भाऊ. त्यावर राकेश म्हणाला, हां बोला की. ती व्यक्ती राकेशला बोलली, जा लवकर तुम्ही, खूप उशीर झालाय. इथून कळणारीपर्यंत कुठेच गाडी थांबू नका. तसा चरकन राकेशच्या अंगावर काटा आला. काका असं का बोलत आहात तुम्ही? तू नवीन ड्रायव्हर आहेस का? तसा राकेश म्हणाला, नाही, म्हणजे हा परिसर सर्व ओळखीचा आहे, पण इकडे कधी रात्री येण्याचा प्रसंग आला नाही. ती व्यक्ती म्हणाली, बरं ठीक आहे, तुला सांगितलं तसं कर. असं म्हणून ती व्यक्ती राकेश जवळून गेली. खिडनोरीपासून कळणेरी अजून 15 किलोमीटर अंतर बाकी होतं. राकेशला भीती वगैरे वाटत नव्हती, कारण त्याला या असल्या गोष्टींवर जास्त विश्वास नव्हता. काहीही दंतकथा असतात आणि लोक विश्वास ठेवतात, मनात विचार करत असतात. राकेशने त्या माणसाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. कोणी सोबती भेटते का हेच बघत गाडी चालवत होता. रात्रीचा प्रवास एकट्याला परवडत नाही, कधी डोळा लागेल त्याचा पत्ता लागत नाही, मग अपघात घडतात, असं राकेश मनात विचार करून गाडी चालवत होता. राकेशचं मन अगदीच उदास झालेलं होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजू त्या मोकळ्या दिसत होत्या. साईड मिररमध्ये सारखं लक्ष जात होतं. गाडीवरचं नियंत्रण सुटते की काय असं त्याला वाटत होतं. पण घरी लवकरच पोचावं म्हणून मोकळा चांगला रस्ता दिसला की राकेश गाडीचा स्पीड वाढवायचा. परत राकेशच्या मनात विचार यायचा, ब्रेक फेल तर नाही ना होणार? असं का होतंय? सिगारेट ओढल्याशिवाय डोकं ठिकाणावर येणार नाही. राकेश तसा सिगारेटचा पॉकेट शोधायला लागला होता, पण सिगारेटचा पॉकेट नव्हता. टपरीवरून त्याने एकच सिगारेट घेतली होती. खरंच तू ना बायकोला खूप घाबरतोस, राकेश स्वतःशी बोलत होता. सिगारेट ओढण्याचा मोह त्याला आवरत नव्हता. काय करावं? जाऊ दे,
अजून कळणोरी यायला 2 किलोमीटर बाकी असावेत. त्याला रस्त्याच्या कडेला जवळच शेकोटी पेटलेली दिसली आणि तिथे एक म्हातारा कशाचे तरी झुरके ओढत होता. त्याच्या बारीक बारीक जाळाच्या ठिणग्या हवेत उडताना दिसत होत्या. कुणीतरी असं दिसला आताशी, लाकडं वगैरे तोडायला आला असणार. रात्रीचे लोक लाकडं तोडून विकतात ना, जिकडे तिकडे दिवसाची सागाची झाडं, असा राकेश मनात विचार करत होता. तशी राकेशने तिथे गाडी थांबवली. त्याचं घड्याळाच्या काट्याकडे अजिबात लक्ष गेलं नाही. त्या म्हाताऱ्याच्या अंगावर पांढरा शुभ्र कपडा होता. तो म्हातारा राकेशला म्हणाला, ए बस तापून घे जरा, थंडी वाजली असणार तुला. नाही नाही, खूप गरम होतंय, थंडी कुठे. पण राकेशच्या मनाची इचलबिचल काही कमी होत नव्हती. तिथे इतकी शांतता होती की दोघांचा आवाज घुमत होता. म्हातारा राकेशला विचारू लागला, मग ओढणार का चिलीम? म्हातारा चिलीम ओढत म्हणाला, हो पण हे नाही, बिडी वगैरे असेल तर द्या. म्हातारा त्याच्या जवळ असणाऱ्या झाडाच्या पानात तंबाखू टाकून ते गोल वळवून त्याने राकेशच्या हातात ती दिली. घे, डोकं शांत होईल तुझं. राकेशने 1-2 झुरके ओढले, पण अचानक कसला तरी भात झाला. खिडनोरीचा व्यक्ती जो बोलला होता ते राकेशला आठवू लागलं होतं. यांना कसं कळालं माझं डोकं गरगर फिरतंय म्हणून? राकेशला थोडा वेगळा भात झाला. आता राकेशच्या अंगावर काटा उभा राहिला होता. हा व्यसनी रानवा तर नाही ना? आणि जेव्हा त्याचं लक्ष त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्याकडे गेलं तेव्हा तो म्हातारा दिसतच नव्हता. डोळे सताड उघडे होते, दातही विचकली होती, आणि तो म्हातारा राकेशकडेच पाहत होता. त्या म्हाताऱ्याच्या हाताची नखंसुद्धा वाढलेली होती आणि फारच भयंकर तो दिसत होता. राकेशच्या अंगावर सरकण काटा उभा राहिला. त्याच्या तोंडातून शब्दसुद्धा फुटत नव्हता. तो पळसळ त्याच्या गाडीजवळ आला आणि गाडी चालू करत सरळ त्याच्या घराकडे नेली. तो गाडी कितीच्या स्पीडने चालवत होता हे सुद्धा त्याला माहीत नव्हतं. काहीच वेळात तो घरी आला. बायकोने जसा दरवाजा उघडला तसा दारात पडलेला राकेश तिला दिसला. तिने बाजूच्या शेजारच्यांना उठवून राकेशला घरात आणलं. राकेश तापाने फणफणला होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो भानावर आला तेव्हा त्याने घडलेला प्रसंग त्या सगळ्यांना सांगितला.